मुख्यमंत्री मध्ये आमच्याकडे सगळे या मतदारसंघामध्ये आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत. जळगाव लोकसभा मतदारमध्ये शिवसेनेचे आमचे आहेत, पण तिथे अर्धे अर्धे आहेत बीजेपी आणि शिवसेना. परंतु या मतदारसंघामध्ये मलकापूर पासून, अरे हा चोपडा राहून गेला का, गाला कपडा चाला चोपडा एक राहून गेला चोपड्याच्या. पण सांगायचं तात्पर्य की सर्व भाजप सेनेचे आमदार या ठिकाणी आहेत. या ठिकाणी एक सुद्धा राष्ट्रवादीने एक सुद्धा काँग्रेस नाही. तिकडेच फक्त एक पारोळ्याला शेंडेफळ राहिलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचं, ते यावेळेला सुद्धा येणार नाही याची मला कल्पना आहे, तुम्हालाही कल्पना आहे. परंतु या ठिकाणी गुलाबभाऊ, तुम्ही जसं म्हटलं की तुम्ही जसं पाणी अडवता तशी मतं अडवा, आणि म्हणून मी फक्त आता अर्धा मिनिट घेणार आहे आपल्या सर्वांचा. चैनू भाऊ, तुमच्यापासून आपण सुरुवात करू. मुक्ताईनगर आहे, बोदवड आहे, भुसावळ, या ठिकाणी हरिभाऊ तुमचं यावलं आहे. सर्वात जास्त लीड कोणता विधानसभा मतदारसंघ देतो बोला? नुसतं म्हणून चालणार नाही बोला, कोण सगळ्यात जास्त लीड देणार आहे? म्हणजे आता आम्ही तुमच्या गल्लीत आलो म्हणून जोरात बोलतोय का? मी तुम्हाला आज सांगतो, आजपासून तुम्ही कामाला लागा. या सगळ्या तालुक्यांमध्ये, या सगळ्या मतदारसंघांमध्ये सगळ्यात जास्त लीड हा जामनेर मतदारसंघ तुम्हाला देणार आहे. सर्वात जास्त लीड हे माझ्या मतदारसंघातून मी तुम्हाला देईन. नाथाभाऊ, तुम्ही तयारी करा तुमच्या मतदारसंघामध्ये. सर्वात जास्त लीड म्हटलं जामनेर विधानसभा मतदारसंघातून आम्ही देणार आहोत. तुमची आमची शर्यत. तेव्हा मंत्री किती सांगू नका तुम्ही, असं काही असं रडीचा डावडी द्यायचा. मागच्या वेळेला मी जास्त दिलेलं होतं. मागच्या वेळेला सुद्धा आमच्याकडे मरीजदारा जैन उमेदवार होते, ते जामनेरचे होते, तरी सुद्धा मी मागे राहिलो नाही. तरी सुद्धा भाऊ, मुक्ताईनगर मोदोडपेक्षा मी जास्तच लीड दिलेलो होतो. आणि म्हणून आताही माझं आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या 5 दिवसाही आमदारांना, 6 आमदारांना, की आज आपली शर्यत लागली. सगळ्यात जास्त मताधिक्य रक्षाताईंना या ठिकाणी कोण देणार? आणि मी आत्ताच तुम्हाला सांगतो, कारण आपला शब्द तुमचा विश्वास आहे की नाही? आपण बरोबर जळगावला काय सांगितलं नगरपालिकेला गुलाबभाऊ? गुलाबभाऊ म्हटलं जाऊ दे, आता कशाला आमची मजा घेता, आता युती आहे म्हणे आपली. त्यावेळेला युती नव्हती. धुळ्याला मी गोटेंना सांगितलं की नाही 50 घेईन, बरोबर 50 घेतलेत. नाशिकला तेच सांगितलं, जळगावला तेच सांगितलं. आणि त्यामुळे आपण एकदा कमिटमेंट केली केली. आणि म्हणून मी तुम्हाला आज सांगतोय की सगळ्यात जास्त मताधिक्य हे माझ्या मतदारसंघामधून मी देईन. आणि ज्यावेळेला नाथाभाऊ, ज्यावेळेला आपला हे सगळे आकडे समोर येतील, त्यावेळेला मग आमचं सत्तार मुक्ताईनगरला मोठा ठेवा. जो तालुका जास्त मतदारसंघातून मताधिक्य देईल तो सत्कार नाथाभाऊ मुक्ताईनगरला ठेवतील. आणि नुसतं कोल्हा मोडला नाही या सरकार, तर जेवण द्यावं लागेल. आपला जास्त वेळ मी या ठिकाणी घेणार नाही. पण तुम्ही आपल्या सर्वांना विनंती करेल की मित्र, ही निवडणूक गुलाबभाऊंनी सांगितली, नाथाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे ही गल्लीतली निवडणूक नाहीये, ही तालुक्यातली नाही, जिल्ह्यातली नाही, राज्यातली नाही, तर देशाची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. मोदीजींना पुन्हा आपल्याला पंतप्रधान म्हणजे असं आहे. या ठिकाणी देशाचा पंतप्रधान एक सक्षम माणूस असला पाहिजे, ज्याच्या खांद्यावर 136 कोटी लोकांचं ओझं आपल्याला द्यायचं आहे. आणि ते पेलवणार कोण आहे? आणि म्हणून त्यासाठी आपल्याला पंतप्रधानपदी पुन्हा मोदींना बसवायचं आहे. त्यासाठी मी आपल्याला पुन्हा विनंती करतो की आपण कमळाचं बटन दाबून, आपण दाबणारच आहात, पण तो आता गावागावामध्ये जाऊन, आपल्या गल्लीमध्ये जाऊन, घरोघर जाऊन आपण या 4 दिवस प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. आणि मागच्या वेळेला 3,18,000 होते, या वेळेला 5 लाखाचा आकडा आपल्याला क्रॉस करायचा. मी आपल्याला सांगतो 5 लाखाचा काही कठीण नाहीये. आपण जर प्रयत्न केले तर मला माहितीये काही कठीण नाहीये. आणि त्यासाठी आपण मोठं मताधिक्य रक्षाताईंना द्यावं आणि त्यांना दिल्लीला पाठवावं अशी विनंती मी आपल्याला करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद गिरीश भाऊ. यानंतर मी आमंत्रित करतोय आपल्या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांना. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. मंचावर उपस्थित आमचे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक आदरणीय नाथाभाऊ खडसे, आपले जलसंपदा मंत्री गिरीशभाऊ महाजन,
आमचे सहकारी राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आपले या मतदारसंघाचे प्रभारी चेनुभाव संचेती, आपल्या लोकप्रिय खासदार आणि उमेदवार रक्षाताई खडसे, आपले लोकप्रिय आमदार हरिभाऊ जावळे, विजयाताई रहाटकर, आपले आमदार संजय सावकारे, रमेश पाटील, अशोक कांडलकर, सुभाष पारधी, रमेश मकासरे, प्रल्हाद महाजन, रवी पवार, सुरेशसिंग सूर्यवंशी, माधुरीताई नेमाडे, अनुकमा चौधरी, सुरेखाताई कोळी, नंदूभाऊ महाजन, मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूंनो, 23 तारखेला मतदान होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे मतदान देशाचे पंतप्रधान निवडण्याकरता आपण करतोय। ही गल्लीची निवडणूक नाही आहे, ग्रामपंचायतची, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची ही निवडणूक नाही आहे, ही देशाची निवडणूक आहे, ही दिल्लीची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये या देशाचा मान सन्मान स्वाभिमान कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाच्या सीमा कोण सुरक्षित ठेवू शकतो, या देशाला विकासाकडे कोण नेऊ शकतो, याचा निर्णय घेणारी खऱ्या अर्थाने निवडणूक आहे। बंधू भगिनींनो, एकीकडे आपण पाहिलं 55 वर्ष या देशामध्ये एक अनाचारी दुराचारी भ्रष्टाचारी राजवट ही काँग्रेसनं दिली आणि गेल्या 5 वर्षांमध्ये मोदीजींच्या माध्यमातून एक पारदर्शी प्रामाणिकतेनं या ठिकाणी सबका साथ सबका विकास सांगत या देशातल्या शेवटच्या माणसाला प्रगती देत आणि देशाला स्वाभिमानानं उभं करत एक राजवट मोदीजींनी या ठिकाणी दिली आणि म्हणून पुन्हा एकदा फैसला करण्याची घडी आहे, हा देश कोणाच्या हातात आपल्याला द्यायचा आहे। बंधू भगिनींनो, मला कधी कधी आश्चर्य वाटतं की या काँग्रेसच्या नेत्यांना लाज का वाटत नाही। बघा, तुम्ही पुन्हा एकदा राहुल गांधींनी तोच नारा दिला, गरिबी हटाओ। अरे 55 वर्ष तुम्ही राज्य केलं राहुलजी, तुमचे पणजोबा या देशाचे पंतप्रधान होते, चांगला व्यक्ती होता, त्यांनी नारा दिला होता गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या आजींनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या वडिलांनी नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली। तुमच्या आईनं नारा दिला गरिबी हटव, हटली नाही वाढली। आता तुम्ही काय खाऊन गरिबी या ठिकाणी हटवणार आहे, हा माझा सवाल राहुल गांधीला आणि काँग्रेस पक्षाला आहे। बंधू भगिनींनो, काय वाटतं ते भाषण करतात। आता राहुल गांधींनी सांगितलं आम्हाला निवडून द्या, गरिबाला 72,000 रुपये दिले। अरे कोणत्या गरिबाला देणार आहे, कुठून देणार आहे, विचारलं राहुल गांधींना, उत्तरच देता आलं नाही। बाजूला चिदंबरम होते, चिदंबरम यांना विचारलं, म्हणाले अहो चिदंबरम, तुम्ही देशाचे अर्थमंत्री होता, तुम्ही तरी जरा सांगा, या देशामध्ये राहुल गांधी म्हणतात आम्ही निवडून आलो तर या ठिकाणी आम्ही 72,000 रुपये देऊ, ते कुठून देणार, नेमकं आणणार कुठलं तुम्ही पैसा। चिदंबरम म्हणाले काय, गेल्या 2-3 वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय, पुढच्या 2-3 वर्षात येणार आहे, तो आला की आम्ही वाटून टाकू। अरे वा रे वा, आयजीच्या जीवावर बायजी उधार, म्हणजे मोदींनी काळ्या पैशावर या ठिकाणी कारवाई करायची, देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगितलं पैसा आला की आम्ही वाटू। अरे तुम्ही कशाला पाहिजे, तुम्हाला वाटण्याची संधी दिली होती त्यावेळेस सगळा पैसा तुम्ही आपल्या तिजोरीत नेला, सगळा पैसा आपल्या नेत्यांना चिल्या चपाट्यांना वाटला, गरिबाची गरिबी तुम्ही दूर केली नाही। आता नरेंद्र मोदी आहेत, ते या ठिकाणी हा पैसा गरिबापर्यंत पोहोचवण्याला सक्षम आहेत, पण यांना काय वाटेल ते या ठिकाणी सांगत असतात। खरं म्हणजे बंधू भगिनींनो, यांचे या ठिकाणी दिलेली आश्वासनं कशी आहेत, एका व्यक्तीला विचारलं बाबा रे 1 लाखाचं कर्ज तू घेतलं, आता हे कर्ज फेडणार कसं आहे, तो म्हणाला फार सोपं आहे, कालच मी कोंबडी आणली आहे, माझ्या कोंबडीला 4 अंडे होतील, त्यातनं 4 कोंबड्या निघतील, मग त्या 4 कोंबड्यांना 16 अंडे होतील, त्यातनं 16 कोंबड्या निघतील, त्यांना 64 अंडे होतील, त्यातनं 64 कोंबड्या निघतील, अशा 640 कोंबड्या झाल्या रे झाल्या की त्या विकतो आणि तुम्हाला 1 लाख रुपये परत करतो। ह्या काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे असा कोंबड्या विकण्याचा धंदा आहे की जो कधीच येणार नाही आहे। बंधू भगिनींनो, यांची भाषणं म्हणजे केवळ एंटरटेनमेंट आहे, अर्धा वेळ तुम्ही बघा
काँग्रेस असो राष्ट्रवादी काँग्रेस असो ही महाखिचडी जी आहे या महाखिचडीचे लोक अर्धा वेळ त्यांच्या भाषणात मोदीजींना शिव्या देतात. इतका मोदीजींचा धसका यांनी घेतला. जयी स्थळी काष्टी पाषाण यांना मोदीजीच दिसतात. मला तर कोणीतरी सांगितलं हे अचानक रात्री झोपेतनं दचकून उठतात आणि घामाघूम होऊन मोदी मोदी करतात अशी यांची आज अवस्था आहे. अर्धा वेळ मोदींना शिव्या देतात आणि अर्धा वेळ जनतेची एंटरटेनमेंट करतात. यांच्या भाषणात काहीच नाही, मनोरंजन आहे. मी तर असं म्हटलं यांची भाषणं कशी आहेत, टीव्हीवर किंवा सिरियल येते त्या सिरियलच्या आधी एक सूचना येते. या सिरियलमधले सगळे पात्र काल्पनिक आहे, याचं कथानक काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी काही संबंध नाही आहे, याच्यावर विश्वास ठेवू नका, ठेवला तर आपल्या भरोशावर ठेवा, याला चॅनल जबाबदार नाही आहे. काही दिवसांनी चॅनलवाले यांच्या भाषणाच्या आधी असंच दाखवतील हे भाषण काल्पनिक आहे, याचा वास्तविकतेशी कुठलाही संबंध नाही आहे, याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका, ठेवला तर आम्हाला जबाबदार धरू नका. आम्ही केवळ मनोरंजनाकरता हा कार्यक्रम दाखवतोय. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं या देशामध्ये गरिबीच्या विरुद्ध लढाई कोणी केली असेल तर ती मोदीजींनी केली. गेल्या 5 वर्षातल्या योजना बघा, जनधन सारखी योजना, 34 कोटी लोकांना या ठिकाणी बँकेची खाती दिली. हे 34 कोटी लोक कोण आहेत, ज्यांनी कधी बँकेचा दरवाजा पाहिला नव्हता, बँकेच्या दरवाजात गेले तर चपराशी हात घेत नव्हता, अशा 34 कोटी लोकांना खातं दिलं. लोक म्हणाले खातं दिल्याने कोणी श्रीमंत होतं का, पण मोदीजींचा विचार वेगळा होता. राजीव गांधी ज्यावेळेस देशाचे पंतप्रधान होते ते असं म्हणायचे, मी दिल्लीवरनं 1 रुपया पाठवतो, शेवटच्या माणसाच्या खात्यात केवळ 15 पैसे पोहोचतात, 85 पैसे व्यवस्था दलाल भ्रष्टाचार खाऊन टाकतो. मोदीजींनी सांगितलं न खाऊंगा न खाने दूंगा, 1 रुपया पाठवील तर थेट तो 1 रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहोचेल. या जनधनच्या खात्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये 80,000 कोटी रुपये मोदीजींनी पाठवले. दलाल नाही, मध्यस्थ नाही, भ्रष्टाचार नाही, एक नवीन कार्य संस्कृती. आज तुम्ही बघा, शेतीचे अनुदान असेल खात्यामध्ये, शेततळ्याचं अनुदान असेल खात्यामध्ये, ड्रीपचं अनुदान असेल खात्यामध्ये, सामाजिक न्यायाची योजना असेल खात्यामध्ये, घरकुल असेल खात्यामध्ये, शौचालय असेल पैसा खात्यामध्ये, सगळ्या योजनांचा पैसा खात्यामध्ये. कोणाला चक्रा मारण्याची आवश्यकता नाही आहे. कोणी तलाठी नाही, तहसीलदार नाही, आबू नाही, बाबू नाही, टाबू नाही, कोणी मध्यस्थ नाही, दलाल नाही, थेट पैसा आता लोकांच्या खात्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवण्याचं काम मोदीजींच्या माध्यमातून सुरू झालं. आज स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून मोदीजी पंतप्रधान झाले. देशामध्ये केवळ 45% लोकांकडे शौचालय होतं, 55% लोकांकडे नव्हतं. आमच्या आया बहिणींना त्या ठिकाणी एकतर रात्र होण्याची वाट पाहावी लागायची किंवा सूर्य उगवण्याच्या आधी जावं लागायचं, ही अवस्था होती. मोदीजींनी 5 वर्षामध्ये 45% देशाच्या 98% कुटुंबांकडे शौचालय तयार केलं. आज आमच्या आया बहिणींना लज्जा रक्षणाची काळजी करावी लागत नाही. नाथाभाऊंनी सांगितलं खरं, उज्ज्वला सारख्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी गॅस गेला, उजाला सारख्या योजनेच्या माध्यमातून घरोघरी लाईट गेले, प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून मोदीजींनी सांगितलं भारत ज्यावेळेस 75 वर्ष आपले पूर्ण करेल स्वातंत्र्याचे, त्या दिवशी या देशामध्ये मी एकही गरीब माणूस असा ठेवणार नाही ज्याचं स्वतःचं घर नाही, प्रत्येकाला घर देईल. प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. केवळ या 4 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एससीसीच्या यादीत 10 लाख बेघर आहेत, त्यातल्या 5 लाखाचं घर आम्ही बांधून तयार केलंय. उरलेल्या 5 लाखाचं घर बांधतोय. ज्यांची नावं यादीत आली नाही त्यांची नवीन यादी तयार करतोय. त्यांनाही पुढच्या 2 वर्षात घरं देणार आहोत. ज्याचा जो प्लॉट नव्हता त्याला प्लॉट देतोय. ज्याचं अतिक्रमण आहे अतिक्रमण नियमित करतोय. ज्याचं झोपडपट्टीमध्ये घर आहे मालकी हक्काचा पट्टा देतोय. शहरामध्ये असेल 2.5 लाख रुपये बांधकामाला देतोय. बांधकाम कामगार असेल 4.5 लाख रुपये देतोय. या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये प्रत्येक गरिबाला घर मिळालं पाहिजे हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज तुम्ही बघा, मुद्रा सारख्या योजनेच्या माध्यमातून 13 कोटी लोकांना 50,000 पासून 10 लाखापर्यंत कर्ज हे कुठलंही तारण न घेता दिलं. आयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून देशातल्या 50 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतची आरोग्य सेवा दरवर्षी मोफत देण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला.
ऑपरेशन असेल तर मोफत, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तिथली फी मोफत, ओपीडी केली ओपीडी मोफत, औषधं लागले औषधं मोफत, इम्प्लांट लागले इम्प्लांट मोफत. 50 कोटी लोकांना आरोग्य हे मोफत 5 लाखापर्यंत दरवर्षी देण्याचा निर्णय मोदीजींनी केला. केवळ 2 महिन्यामध्ये 20 लाख लोकांनी आपले ऑपरेशन याच्या अंतर्गत करवले. बंधू भगिनींनो, आज जो आमचं छोटं छोटं काम करणार आहे, आमचा शेतमजूर आहे, आमची घरकाम करणारी बाई आहे, आमचा हात ठेलेवाला आहे, आमचा गवंडी आहे, या सर्व लोकांना कुठली सामाजिक सुरक्षा नव्हती. मोदीजींनी श्रममेव जयते योजना सुरू केली आणि या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी निर्णय केला, या गरीबाला देखील तो 60 वर्षाचा झाल्यानंतर 3000 रुपयाची पेन्शन ही या ठिकाणी देशाच्या माध्यमातून दिली जाईल. आज आमचा शेतकरी, आज आपण बघा शेतकऱ्याच्या पाठीशी देश उभा राहिला. मोदीजींनी एकीकडे एमएसपी वाढवला, दुसरीकडे शेतकऱ्याला थेट मदत सुरू केली. आज आपण बघितलं 6000 रुपयाची थेट मदत शेतकऱ्यांना देणं सुरू केलं. दरवर्षी 75,000 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी टाकण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून होत आहे. आज दुष्काळाची मदत असेल, विम्याची मदत असेल, कर्जमाफी असेल, या वेगवेगळ्या उपाययोजनांतून एकट्या जळगाव जिल्ह्यामध्ये 2300 कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला त्याला आपण मदत करण्याचं काम या ठिकाणी केलं. हे खरं आहे, दुष्काळ मोठा आहे, दुष्काळाच्या झळा आपल्याला पोहोचतायत, पण या ठिकाणी आपण बघितलं पाहिजे, यापूर्वी दुष्काळाचं अनुदान कधी जुलैच्या आधी मिळत नव्हतं. आम्ही मोदीजींना सांगितलं, मोदीजींनी आम्हाला फेब्रुवारीत 5000 कोटी दिले आणि आम्ही मार्चमध्ये 82 लाख शेतकऱ्यांपैकी 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुष्काळाचं अनुदान जमा करून टाकलं. आज या ठिकाणी दुष्काळाचा सामना करण्याकरता मोठ्या प्रमाणात काम देखील चाललेलं आहे. पण बंधू भगिनींनो, एकीकडे दुष्काळाचा आपण सामना करतोय, पण दुसरीकडे आमचा तर प्रयत्न हा आहे की आपल्याला दुष्काळाच्या झळाच कधी पोहोचू नये. या आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आमचे नाथाभाऊ मंत्री होते, अनेक प्रोजेक्ट नाथाभाऊंनी आणले, पण मध्यंतरीच्या काळामध्ये 15 वर्षामध्ये आपले सगळे प्रकल्प या ठिकाणी बंद पडले. पण आता गिरीश भाऊला आपण ती जबाबदारी दिली आणि गिरीश भाऊ असतील या ठिकाणी, आमच्या रक्षाताई असतील, आमचे हरिभाऊ असतील, या सगळ्यांनी प्रचंड प्रयत्न केले आणि आज इतक्या मोठ्या प्रमाणात हे सगळे प्रकल्प या ठिकाणी पूर्णत्वास जात आहेत. शेळगाव बॅरेज ज्याकरता 770 कोटी रुपये आपण या ठिकाणी मंजूर केले, आणि एवढंच नाही तर मेगा रिचार्ज स्कीम, ज्या स्कीममुळे 4 लाख एकर जमीन पाण्याखाली येणार आहे, कोणालाही विस्थापित न करता जगातला 7वा अजूबा म्हणून ज्या स्कीमकडे पाहिलं जात आहे. लोक म्हणायचे होऊ शकत नाही, आम्ही केंद्र सरकारला विनंती केली, केंद्र सरकारने त्या ठिकाणी मोदीजी असतील गडकरी साहेब असतील यांनी आम्हाला मदत केली. आज या मेगा रिचार्ज स्कीमचा DPR मंजूर झालाय आणि हरिभाऊ तुम्ही मागणी केली आहे, जरूर तुम्ही काळजी करू नका. आमचा प्रयत्न हाच आहे की या मेगा रिचार्ज स्कीमच्या भूमिपूजना करता या ठिकाणी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजीच आले पाहिजे, कारण त्यांच्याच माध्यमातून ही स्कीम या ठिकाणी पूर्ण होणार आहे. आज रक्षाताईंसारख्या एक युवा अशा खासदार आपण दिल्या आणि त्यांनी ज्या प्रकारे गावोगावी जाऊन त्या ठिकाणी कामं केली, आज प्रत्येक गावामध्ये रक्षाताई पोहोचल्या, त्यांचं काम त्या ठिकाणी पोहोचलं. आज राष्ट्रीय महामार्ग असतील, ग्राम सडक योजनेचे मार्ग असतील, उडान पुलं असतील, या भागामध्ये वेगवेगळी कामं असतील, मग आमच्या भुसावळमध्ये त्या ठिकाणी नव्याने 20 प्रकल्प असेल, इतक्या मोठ्या प्रमाणात हा निधी आमच्या खासदारांनी आमदारांनी प्रयत्न करून या ठिकाणी आणला. 1000 कोटी रुपयाची कामं आज या ठिकाणी चालली आहेत. कुठल्याही भागामध्ये जा, रस्त्यांची कामं होताना तुम्हाला दिसतायत, एक नवीन चित्र या जिल्ह्यामध्ये आज तयार होताना दिसत आहे, कारण केंद्रातही आपलं सरकार आणि राज्यातही आपलं सरकार आहे. पण बंधू भगिनींनो, एक गोष्ट मी आपल्याला सांगण्याकरता आलो आहे, ही निवडणूक जशी विकासाची आहे तशी राष्ट्रीय अस्मितेची निवडणूक देखील आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मोदी साहेबांनी सबका साथ सबका विकासच्या माध्यमातून या देशामधल्या प्रत्येकाकरता योजना आणल्या. जात नाही, धर्म नाही, पंथ नाही, भाषा नाही, काही विचारलं नाही, प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन केलं आणि म्हणून आज एकसंघ भारत उभा आहे. पण काही शक्ती या एकसंघ भारताच्या मुळावर उठलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ही निवडणूक राष्ट्रीय अस्मितेचा विचार करण्याची निवडणूक देखील आहे. आपण पाहिलं या देशामध्ये कशा प्रकारे आपल्या देशात मागच्या काळामध्ये आतंकवादी यायचे, बॉम्बस्फोट करायचे, आमच्याकडे गोळीबार करायचे, या देशाला अस्थिर करायचे, पण या देशामध्ये त्यांना उत्तर देणारं कोणी नव्हतं. मी तुम्हाला आठवण करून देतो, 2008 साली मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मारून टाकले. काय केलं तेव्हाच्या सरकारनं, काँग्रेसच्या सरकारनं काय केलं? केवळ पाकिस्तानचा निषेध केला, मग तीव्र शब्दात निषेध केला, मग युनायटेड नेशनमध्ये गेले आणि त्या ठिकाणी रणगाणं गायले, बघा बघा तो पाकिस्तान आमच्या बाजूचा देश आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो, तुम्ही त्याला रागवा. म्हणजे एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या बंडूनी खंडूला मारायचं आणि खंडूनी बापाकडे जाऊन सांगायचं, बापू बापू मला बंडू मारतो, तुम्ही बंडूला रागवा. अरे 125 कोटीच्या देशाच्या प्रधानामध्ये ही हिंमत नव्हती की उभा राहील आणि सांगेल खबरदार पाकिस्तान माझ्या देशामध्ये घुसून बॉम्बस्फोट केले, तुझ्या देशामध्ये घुसून तुला ठोकल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्याची हिंमत या देशाच्या प्रधानांमध्ये नव्हती. या देशामध्ये सत्ता बदलली, मोदीजींचं सरकार आलं, मोदीजींनी सांगितलं आता चर्चा होणार नाही. या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांनी उरीमध्ये शिरून आमच्या सैनिकांना शहीद केलं, आमचे सैनिक शहीद झाले. मोदीजींनी सांगितलं अरे आतंकवाद्यांना समजलं पाहिजे माझ्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे. आणि बंधू भगिनींनो, आमच्या सेनेनं थेट सीमा पार जाऊन त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. आता चर्चा करण्याला भारत राहिलेला नाही. बंधू भगिनींनो, यापूर्वी जगाच्या पाठीवर केवळ 2 देश होते, एक होता अमेरिका, दुसरा होता इस्रायल. या 2 देशाबद्दल असं बोललं जायचं, या देशाच्या सैनिकाला कोणी हात लावला हे देश घुसून ठोकतात. आता त्याच्यामध्ये तिसऱ्या देशाचं नाव जुडलं, तो देश माझा भारत, माझा हिंदुस्थान आता त्याच्यामध्ये जोडला गेला. अरे आमच्या सेनेमध्ये ही ताकद नेहमीच होती, ही क्षमता आमच्या सेनेत नेहमीच होती. जेव्हा जेव्हा देशामध्ये आक्रित व्हायचं, घटना व्हायच्या, आमच्या सेनेचे प्रमुख देशाच्या राजकीय प्रमुखाकडे जायचे आणि म्हणायचे आम्हाला परवानगी द्या, या पाकड्यांना त्यांची अवकाश दाखवतो. पण देशाच्या प्रमुखांमध्ये ही हिंमत नव्हती की ते परवानगी देतील. ते म्हणायचे थांबा, आम्ही चर्चा करतोय, आम्ही चर्चा करतोय. यांची चर्चा कधी संपलीच नाही. पण मोदीजींनी सांगितलं चर्चा नाही अब रण होगा, संघर्ष महाभीषण होगा, तुम्ही जर आमचा एक माराल तर तुमचे 4 मारल्याशिवाय सोडणार नाही. बंधू भगिनींनो, या देशाला मोदीजींनी ती राजकीय ताकद दिली की ज्या ताकदीच्या भरोशावर या सेनेच्या पाठीशी ते उभे राहिले. बंधू भगिनींनो, हा जो पाकिस्तान देश आहे ना, कुत्र्याच्या शेपटी सारखा आहे. कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी, या वाकड्या शेपटीच्या देशानं पुलवामामध्ये पुन्हा आमच्या 40 पेक्षा जास्त CRPFच्या जवानांवर हल्ला केला, त्यांना शहीद केलं. संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी संतापाची आग तयार झाली. देश म्हणाला आम्हाला बदला पाहिजे, आम्हाला बदला पाहिजे, आमच्या जवानाच्या रक्ताचा मोल आम्हाला पाहिजे. मोदीजींनी सेनेला सांगितलं तुम्हाला सगळे अधिकार देतो, कोणत्या दिवशी जायचं ठरवा, कसं जायचं ठरवा, किती वाजता जायचं ठरवा, कुठे जायचं ठरवा, पण माझ्या सैनिकांच्या रक्ताचा मोल काय आहे तो या पाकडांना समजला पाहिजे. या भारताची सेना ही जाबाद सेना, ही सेना थकत नाही, ही रुकत नाही, ही झुकत नाही, ही विकत नाही. या सेनेनं रात्री 3:30 वाजता बालाकोटमध्ये हवाई हमला केला आणि आतंकवाद्याचे अड्डे उद्ध्वस्त करून टाकले. बंधू भगिनींनो, या सेनेनं दाखवून दिलं भारताची ताकद काय आहे. पण बंधू भगिनींनो, आमच्या सेना प्रमुखानं घोषित केलं होय आम्ही बालाकोटमध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानी आतंकवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. अमेरिकेने मान्य केलं, रशियाने मान्य केलं, चीनने मान्य केलं, पण जगात 2 लोक असे होते जे म्हणत होते पुरावा काय, पुरावा काय, पुरावा काय. एक होता पाकिस्तान, ज्याची अवस्था अशी होती
अवघड जागेचं दुखणं होतं, सहनही होत नाही, सांगता येत नाही अशी अवस्था पाकिस्तानची होती. आणि दुसरी होती काँग्रेस पार्टी आणि त्याचे नेते, ते म्हणत होते पुरावा काय, पुरावा काय, पुरावा काय. अरे मी म्हटलं तुम्ही आधी सांगितलं असतं तर बालाकोटमध्ये जे रॉकेट सोडलं त्याच्यासोबत तुमचा एक नेता बांधून सोडला असता, की जा आणि पहा आमच्या सैन्याचं शौर्य काय. बंधू भगिनींनो, एकीकडे सैन्याचं शौर्य नाकारण्याचं काम हे करतात आणि तुम्ही यांचे जाहीरनामे बघा. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणत पाकिस्तान सोबत चर्चा करा, युद्ध कशाला करता, चर्चा करा, किड्या मुंग्यासारखे आमचे लोक मरतात आणि हे म्हणतात चर्चा करा. दुसरीकडे काँग्रेस पार्टी काय म्हणते, काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा म्हणतो देशामध्ये आमचं महाखिचडीचं सरकार आल्यानंतर आम्ही जम्मू काश्मीर मधनं सेना परत घेऊ. आम्ही जम्मू काश्मीर मध्ये सेनेला जे विशेष अधिकार दिले आहेत ते अधिकार आम्ही काढून टाकू. अरे काय विशेष अधिकार आहे आमच्या सेनेला, दोनच अधिकार आहे. एखादा आतंकवादी जर देशात घुसला तिथेच त्याला ठार मारण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि आमच्या सेनेला दुसरा अधिकार आहे पाकिस्तानकडनं पैसे घेऊन हे जे भाडोत्री आमच्या सेनेवर गोटमार करतात त्यांना जेरबंद करण्याचा अधिकार आमच्या सेनेला आहे. आणि काँग्रेस पार्टी इतकी नादान झाली आहे ती म्हणते आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर आम्ही हे अधिकार काढून टाकू. म्हणजे पाकड्यांनी यायचं आमच्या सैनिकाच्या छाताळ्यावर, त्या ठिकाणी गोळ्या झाडायच्या आणि आमच्या सैनिकांनी निमूटपणे त्या खायच्या. आता हा भारत हे सहन करणार नाही, हा सहन करणारा भारत नाही आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊन या काँग्रेस पार्टीचा जाहीरनामा काय म्हणतो, तो म्हणतो आमचं महाखिचडीचं सरकार आलं तर या देशामध्ये कलम 124A आम्ही काढून टाकू. कलम 124A काय आहे, या देशात एखाद्याने देशद्रोह केला तर देशद्रोहाच्या विरुद्ध 124A अंतर्गत त्याला जेलमध्ये टाकता येतं. एखादा व्यक्ती जर म्हणाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेलं संविधान मला मान्य नाही आहे, मी ते जाळून टाकेल, तर 124A अंतर्गत 10 वर्षाकरता जेलमध्ये टाकता येतं. एखाद्याने म्हटलं भारताचा तिरंगा झेंडा मला मान्य नाही आहे, 124A अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं. आतंकवादी, नक्षलवादी, माओवादी यांना 124A अंतर्गत जेलमध्ये टाकता येतं. पण काँग्रेस पार्टी त्या नादान लोकांकरता ज्यांनी दिल्लीच्या विद्यापीठा मध्ये नारा दिला भारत तेरे तुकडे होंगे 50 पाकिस्तान जिंदाबाद, पोलिसांनी त्यांना 124A अंतर्गत जेलमध्ये टाकलं तर काँग्रेस पार्टीला एवढं दुःख झालं की ते म्हणतात या देशात ना 124A काढून टाकू. माझा तुम्हाला सवाल आहे, या देशामध्ये देशद्रोह जर गुन्हा ठरणार नाही तर मग काय गुन्हा आहे? या देशामध्ये जर काँग्रेस पार्टी देशद्रोहांचं स्वागत करत असेल तर अशा काँग्रेस पार्टीला तुम्ही मतदान करणार आहात का? बंधू भगिनींनो, ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे, हे मतदान साधं मतदान नाही आहे. अरे आमची एखादी रक्षाताई निवडून आली काय नाही आली काय, एखादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिला काय नाही राहिला काय, हा देश राहिला पाहिजे, माझा भारत देश राहिला पाहिजे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ज्यावेळी रक्षाताईच्या कमळाचं बटन तुम्ही दाबाल, रक्षाताई तर दिल्लीला जातील पण त्यासोबत तुमचं मत डायरेक्ट मोदीजींना मिळेल. आणि तुमच्या मताच्या भरोशावर मोदीजी एका हातामध्ये तिरंगा झेंडा आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान घेऊन अशा प्रकारे या देशाला पुढे नेतील की या देशविरोधी शक्तींना असा झटका पडेल. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो रक्षाताईंना दिल्लीला पाठवा आणि या काँग्रेसवाल्यांचं डिपॉझिट जप्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री नंदू भाऊ महाजन हे आभार व्यक्त करतील अशी वेळ. आजच्या या जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो. तसेच आपले जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन, सहकार राज्यमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील, आदरणीय एकनाथरावजी खडसे, सर्व मान्यवर राज्याचे मतदार उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो. ये देश ये मेरा वतन ये मेरा घर मेरा चमन सबका विकास चाहता. हेलो मुख्यमंत्री साहेब, साहेब गेल्याशिवाय आपण कोण?